शिरोली येथील सांगली फाटा येथे प्रेम प्रकरणातून तरुणीच्या नातेवाईकांनी धारधार शस्त्राने सपासप वार करून तरुणाचा निर्घृण खून केला ही घटना शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास पुणे बेदगल राष्ट्रीय महामार्गाच्या शेजारी पुलाची शिरोलीतील सांगली फाटा बुधले मंगल कार्यालय येथे घडली खून झालेला तरुण हा पाडळीता हातकणंगले येथील होता तो सैन्य दलात भरती होण्यासाठी प्रयत्न करत होता घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी मी तरुणाचे नाव संकेत संदीप खामकर वय वर्ष एकोणीस पाडळी तालुका हातकणंगले असे असून त्याचे पेठवडगाव येथील एका मुलीशी प्रेमसंबंध होते त्या मुलीच्या नातेवाईकांचा शिरोलीतील बुधले मंगल कार्यालयात बारशाचा कार्यक्रम होता संकेत हा मुलीला भेटण्यासाठी गावातील एका मित्राला सोबत घेऊन शुक्रवारी रात्री आठ पूर्णांक तीस शतांश वाजता बुधले मंगल कार्यालयात आला असल्याचे मुलीच्या नातेवाईकांना समजल्यावर संकेत व नातेवाईक यांच्यात वाद झाला या वादातून नातेवाईकांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यास ठार मारले ही घटना शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली होती या तरुणावर हल्ला होत होता त्यावेळी त्यांना रोखण्यासाठी कोणीच पुढे आले नाही त्याच्या सोबत आलेल्या मित्रास मुलीच्या नातेवाईकांनी ठार मारण्याची धमकी दिली व त्याचा मोबाईलही काढून घेतला घाबरलेल्या अवस्थेत संकेतच्या मित्राने पळ काढला त्याने शिरोली फाटा येथे येऊन अनोळखी व्यक्तीच्या मोबाईल वरून गावात फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली संकेतचे नातेवाईक घटनास्थळी येईपर्यंत संकेत, घटना संकेत जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात पडला होता त्याच्या मदतीस कोणीच आले नव्हते संकेतला वेळेवर उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असते तर त्याचा जीव वाचला असता संकेतचे आर्मीत जाण्याचे स्वप्न होते तो लेखी शारीरिक व मैदानी परीक्षेत पास झाला होता फक्त वैद्यकीय तपासणी राहिली होती संकेत पाच वर्षांचा होता त्यावेळी त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे त्यानंतर संकेतची आई ही संकेतला सोडून तिच्या माहेरी निघून गेली आहे त्यानंतर आजपर्यंत संकेतचा सांभाळ त्याच्या आजी व त्याने केला होता संकेतच्या खुनाच्या बातमीने पाडळी गावात खळबळ उडाली आहे शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे यातील आरोपी हाय का प्रकरणात सजा भोगत आहे तो नुकताच पॅरोल वर बाहेर आला असे समजते पंकज गिरी तपास करीत आहेत त्याच्या पश्चात वयस्कर आजोबा व लहान बहीण असा परिवार आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी